नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी तर मित्रांनो आपण कंबाइंड पीवायक्यू अनालिसिस ची एक रिव्हिजन सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू केलेली आहे त्यामध्ये आयोगाने दोन हजार अकरा पासून तर तेवीस पर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले असतील ते प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासही त्या ठिकाणी घेत आहोत त्यामध्ये आपण पाच जीएसटी सब्जेक्ट घेतलेले आहेत इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी सगळ्या सब्जेक्टच्या पाच प्लेलिस्ट तुम्हाला सेपरेट मिळतील आणि सगळी लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट जेवढे काही दीडशे प्लस लेक्चर आहेत सगळे आपल्या चॅनल वरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत फक्त जर तुम्ही चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदाच क्लिक केला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून असंच फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर बघा मित्रांनो आपण त्या ठिकाणी पॉलिटी विषयाला सुरुवात केली होती आणि मागच्या पाच लेक्चरमध्ये आपण पहिले चार टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि आजचा आपला पाचवा टॉपिक आहे मूलभूत हक्क मागच्या लेक्चरमध्ये आपण नागरिकत्व बघितला होता आणि आजचा आपला आहे मूलभूत हक्क आता मूलभूत हक्क हा मोस्ट वेटेस्ट टॉपिक आहे कलमावरती प्रश्न आपल्याला वारंवार दिसून येतात क्रम जो आहे तो कलमांचा क्रम लावा त्याच्यावरती प्रश्न येतो घटनादुरुस्त याच्यामध्ये आहे त्यावरती आपल्याला प्रश्न दिसून येतो मग आपण प्रत्येक प्रश्न जो आहे तो अगदी त्या ठिकाणी डिटेलमध्ये घेणार आहोत आणि सगळी माहिती म्हणजे हा टॉपिक तुमचा या ठिकाणी कव्हर होईल तर मित्रांनो बघा आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया तर आपला पाचवा टॉपिक मूलभूत हक्क पहिलाच प्रश्न आहे बघा कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे तर मित्रांनो पहिला आहे की भेदभाव करण्यास मनाई आता तुम्हाला कलम पाठ असणं गरजेचं आहे आपलं संघराज्य आणि त्याचे राज्य क्षेत्र इथून आपल्या कलमाला सुरुवात झाली आणि तिथून आपले कलम जे आहे ते पाठ असणं गरजेचं आहे आता आपल्या कलमाला सुरुवात झालेली आहे बघा भेदभाव करण्यास मनाई तर हे आपलं पंधरावा कलम आहे म्हणून हे बरोबर आहे आयोग कोणतं हे विचारले आपल्याला ब आहे संमेलनाचा हक्क म्हणजे स्वातंत्र्य सहा स्वातंत्र्याचे हक्क आपल्या या ठिकाणी एकोणासव्या कलमात आहे ते सुद्धा बरोबर तिसरं आहे जीवित आणि संरक्षणा संरक्षणाचा हक्क तर मित्रांनो जीवित आणि व्यक्तिगत स्व म्हटलं ना तर त्या ठिकाणी एकवीस व कलम येतं वीस व येणार नाही तर हे चुकीचं आहे आणि घटनात्मक उपाय उपायांचा अधिकार कलम बत्तीस आहे तर म्हणजे कलम बत्तीसनुसार नुसार आपल्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर आपण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि हायकोर्टात जायचं असेल तर कलम दोनशे सव्वीस आपल्याला दिलेला आहे पण कलम दोनशे सव्वीस नुसार हायकोर्टात जाणं हा आपला मूलभूत हक्क नाही तर कलम बत्तीस हा आपला मूलभूत हक्क आहे हे लक्षात घ्या कलम बारा ते पस्तीस मध्ये आपले सगळे मूलभूत हक्क या ठिकाणी कव्हर होतात आता बघा दुसरा आपला प्रश्न आहे खालील जोड्याजुळवा त्या ठिकाणी बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश अधिकार पृष्ठा आणि उत्प्रेषण हे दिलेलं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात आता या ठिकाणी मित्रांनो लक्ष द्या पहिलं जे आहे बंदी प्रत्यक्षीकरण बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणं काय सॉरी बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे अटकेची कायदेशीर कायदेशीरता तपासणं म्हणजे काय बंदी प्रत्यक्षीकरण त्यानंतर मग दुसरं आहे परमादेश परमादेश म्हणजे अधिकाऱ्याला कार्य करण्याचा आदेश देणं म्हणजे परमादेश आदेश त्याच्यामध्येच येतो बघा शब्द नकद त्यानंतर तिसरा आहे अधिकार पृच्छा म्हणजे काय तर अधिकार पृच्छा म्हणजे पदाची कायदेशीरता तपासणं त्याला म्हणतात अधिकार पृच्छा म्हणजे तुम्ही कोणत्या एखाद्या ठिकाणी काम करत असाल तर मग त्याची म्हणजे अधिकार तुमची पदाची नक्की कायदेशीरता आहे का तर हे तपासणं म्हणजे अधिकार पृच्छा आणि डी आहे उत्प्रेषण उत्प्रेषण म्हणजे काय तर मित्रांनो खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणं म्हणजे उत्प्रेषण आहे आता बघा प्राधिलेखाबाबत इतर माहिती आपण पाचव्या प्रश्नामध्ये अगदी डिटेलमध्ये घेणार आहोत सगळ्यांची माहिती आपण डिटेलमध्ये घेणार आहोत मित्रांनो देहोपस्थितीचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनामध्ये उद्देशून काढतं हे लक्षात ठेवा देहोपस्थितीचा प्राधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालय केवळ शासनास उद्देशून काढू शकते तर हायकोर्ट असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते आणि प्रोहिबिशन म्हणजे जे आहे खटल्याची कार्यवाही प्रलंबित असताना जारी करतात तर सरशोराराय आय जे आहे हे खटल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर जाहीर करतात हे बघा प्रोहिबिशन म्हणजे खटल्याची कार्यवाही प्रलंबित असताना जारी केलं जातं आणि सरशी ओर आर आय म्हणजे काय खटल्याचा निर्णय झाल्यानंतर जारी करतात तिसरा प्रश्न आहे उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात तर मित्रांनो उच्च न्यायालय म्हटलं तर आपलं म्हणजे हायकोर्ट हायकोर्टानुसार कलम दोनशे सव्वीस आहे चौथा ऑप्शन आपलं बरोबर असेल तर बघा प्राधिलेख काढण्याचा अधिकार कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाबाबत प्राधीलिक काढते तर कलम दोनशे सव्वीस अंतर्गत मूलभूत हक्कांचे उल्लंघन तसेच इतर कायदेशीर हक्कांचं उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालय प्राधीलिक काढू शकते नोट काय तर प्राधिक काढण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयास व्यापक आहेत हे लक्षात ठेवा नंतर आपला चौथा प्रश्न आहे की आर्थिक दुर्बल घटकांसाठी एकशे तीनव्या घटनादुरुस्तीने दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय राज्य घटनेच्या कलम पंधरा सहा आणि सोळा सहा मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला आणि योग्य पर्याय निवडा असा विचार सांगितलेला आहे तर, सा तर मित्रांनो बघा या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल मित्रांनो त्या ठिकाणी योजना या शब्दांचा दिलेला आहे म्हणून हा प्रश्न पहिलं विधान चुकीचं आहे पण ते का चुकीचं ते पण आपण सविस्तरित्या पुढे बघणार आहोत अगोदर तुम्ही चार ऑप्शन बघून घ्या बघा दुसरं आहे की आर्थिक मागासवर्गीयांना तेरा टक्क्यापर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील हे सुद्धा चुकीचं फक्त क आणि डर बरोबर आहे क काय आहे की या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक आणि नोकरीविषयक बाबींना लागू होईल आणि चौथा आहे की आर्थिक मागासवर्गीयांना दहा टक्क्यापर्यंत आरक्षणाचं प्रमाण असेल क आणि ड बरोबर आहे आता बघा ब चुकीचं का कारण की आर्थिक मागास मागासवर्गीयांना तेरा टक्के नाही तर दहा टक्के आरक्षणाचं प्रमाण होतं आता लक्ष द्या द कॉन्स्टिट्युशन ऑफ म्हणजे एकशे तीनवी घटनादुरुस्ती आहे या ठिकाणी एकशे तीनवी घटनादुरुस्ती दोन हजार एकोणावीस नुसार आता एकशे तीनवी घटनादुरुस्ती दोन हजार एकोणावीस जी होती तर त्याला लोकसभेमध्ये आठ जानेवारी दोन हजार एकोणासला सहमती मिळाली राज्यसभेमध्ये नऊ जानेवारी दोन हजार एकोणावीस राष्ट्रपतीची संमती बारा जानेवारीला आणि लागू चौदा जानेवारीला झाला लोकसभा आठ जानेवारी राज्यसभा नऊ जानेवारी राष्ट्रपती संमती बारा जानेवारी तर लागू चौदा जानेवारी हे लक्षात ठेवा आता बघा एकशे चोवीसव्या घटनादुरुस्ती विधेयकाच एकशे तीनव्या घटनादुरुस्तीमध्ये कायद्यामध्ये रुपांतर झालं एकशे चोवीसवी घटनादुरुस्ती जी, जी होती त्या घटनादुरुस्ती विधेयकाच एकशे तीनव्या घटनादुरुस्तीमध्ये काय झालं त्या ठिकाणी रुपांतर झालं आणि ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहे यांना दहा टक्के आरक्षण देण्याबाबतची ही घटनादुरुस्ती आहे त्यामुळे घटनेतील मूलभूत हक्कात कलम पंधरा सहा आणि सोळा सहा मध्ये नवीन तरतूद करण्यात आली या आणि ओबीसी यांना मिळालेले आरक्षण जे घेत नाहीत त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येतो परंतु प्रश्नामध्ये योजनांचा लाभ दिलेला आहे म्हणून तो चुकीचा होता हे आरक्षण शैक्षणिक आणि नोकरी विषयक बाबींना लागू होईल परंतु यामध्ये कलम तीस एक अंतर्गत येणारे अल्पसंख्या अल्पसंख्याकासाठीच्या शैक्षणिक संस्था येणार नाहीत हे ये लक्षात ठेवा तीस एक मध्ये ज्या शैक्षणिक संस्था दिलेल्या आहेत त्या याच्यामध्ये येणार नाहीत कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या प्रगतीसाठी राज्य काही तरतुदी किंवा आरक्षण करू शकते आता ईडब्ल्यूएस साठी कोण पात्र आहे तर मित्रांनो ज्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखा रुप आठ लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये किंवा मा स्वमालकीची जमीन पाच एकर पेक्षा कमी असावी म्हणजे आता ईडब्ल्यूएसचं आरक्षण कुणाला लागू होईल ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचं उत्पादन हे आठ लाखापेक्षा जास्त नाही म्हणजे आठ लाखाच्या आतमध्ये आहे आणि त्यांना पाच एकरच्या आतमध्ये जमीन आहे त्यांना लागू होईल इतर आरक्षण घेणारा मात्र पात्र नसतो त्यांच्याकडे स्वतःचे एक हजार स्क्वेअर फूटपेक्षा अधिक मोठं घर नसावं किंवा जागा असेल तर शंभर यार्ड असावी जर राहण्याची जागा गैर अधिसूचित नगरपालिका क्षेत्रामध्ये असेल तर ती दोनशे पेक्षा कमी असावी हे लक्षात ठेवा आणि नंतर बघा पाचवा आहे की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद बत्तीस म्हणजे कलम अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही तर मित्रांनो कलम बत्तीस मध्ये पहिलंच आहे निषेधाज्ञ आता कलम अन्वये सर्वोच्च न्यायालय पाच प्रकारचे प्राधिलेख मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास ती मिळवून देण्यासाठी रीट काढते दे। मग ते पाच प्रकार कोणते तर मित्रांनो त्यामध्ये पहिला आहे उपस्थिती किंवा त्यालाच आपण बंदी प्रत्यक्षीकरण म्हणतो नंतरचा आहे परमादेश किंवा महादेश त्याला म्हणतो तिसरा आहे प्रतिषेध चौथा आहे उत्प्रेषण किंवा प्राकर्षण आणि पाचवा आहे क्वाधिकार किंवा अधिकार पृष्ठ आपण त्याला म्हणतो मग आता पहिला आपण समजून घेऊ तर मित्रांनो पहिला आहे की देहोपस्थिती किंवा त्यालाच आपण बंदी प्रत्यक्षीकरण म्हणतो ते कशासाठी तर बेकायदेशीरित्या अटक जर केलं तर बेकायदेशीरित्या अटक केल्यास न्यायालय हा प्राधिलेख काढून अटक करणाऱ्या व्यक्तीला आदेश देऊ शकतात आणि कोणाविरुद्ध काढू शकतो सार्वजनिक प्राधिकारी आणि खासगी व्यक्ती विरुद्धही काढू शकतो कोणाविरुद्ध काढू शकत नाही तर मित्रांनो देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण आपण अटक कायदेशीर असेल तर काढू शकत नाही अटक जर कायदे मंडळ किंवा न्यायालयाचा अवमानाशी संबंधित असेल तर काढू शकत नाही सक्षम न्यायालयाने अटक केली असेल तर काढू शकत नाही आणि अटक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जर असेल तर मग आपण आदेश काढू शकत नाही परमादेश किंवा महादेश म्हणजे आम्ही आज्ञा देतो बघा एखाद्या सार्वजनिक अधिकारी आपले एखादा सार्वजनिक अधिकारी आहे आणि तो आपले कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरल्यास त्याने कर्तव्य पार पाडण्यास नकार दिल्याने एखाद्या व्यक्तीचं किंवा व्यक्तिगटाचे कि मूलभूत हक्क डावलले गेले असतील तर मग त्या ठिकाणी कशासाठी काढला जातो आता समजून घेतलं कोणाविरुद्ध काढू शकतो आपण तर मित्रांनो परमादेश आपण सार्वजनिक संस्था किंवा महामंडळाविरुद्ध कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध काढू शकतो आणि सरकारविरुद्ध सुद्धा काढू शकतो खाजगी व्यक्ती किंवा संस्था विरुद्ध काढू शकत नाही नंतर संबंधित अधिकाऱ्याचे कर्तव्य स्वच्छाधीन असल्यावर आपण काढू शकत नाही राष्ट्रपती राज्यपाला विरुद्ध सुद्धा आपण परमादेश काढू शकत नाही आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य विरुद्ध सुद्धा काढू शकत नाही नंतरच आहे आपलं प्रतिषेध मित्रांनो प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन ह्या प्राधिलेख वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालय विरुद्ध त्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करण्यापासून प्रतिबंधित करतात आणि न्यायिक समन्यायिक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध काढता येतं आणि कुणाविरुद्ध काढू शकत नाही तर प्रशासकीय अधिकार प्रशासकीय प्राधिकारी किंवा कायदेमंडळ आणि खाजगी संस्था किंवा व्यक्ती विरुद्ध काढता येत नाही नंतर आहे उत्प्रेषण किंवा त्याला प्राकर्षण आपण म्हणतो हा प्राधिलेख कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाविरुद्ध किंवा अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केल्यानंतर काढू शकतो वरिष्ठ न्यायालय काढतं आणि नंतर कुणाविरुद्ध तर न्यायिक आणि समन्यायिक प्राधिकाऱ्याविरुद्ध काढू शकतो एकोणाशे पासून प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरुद्धही काढता येतं हे लक्षात ठेवा कोणतं तर उत्प्रेषण किंवा प्राकर्षण आणि मित्रांनो कायदेमंडळ प्लस खासगी व्यक्तीच्या विरुद्ध काढता येत नाही हे लक्षात ठेवा नंतर आहे क्वाधिकार किंवा अधिकार पृच्छा तर मित्रांनो त्याला आपण क्यू वारंड सुद्धा म्हणतो बघा हा प्राधिलेख घटनेने किंवा कायद्याने जो आहे स्थापन केलेल्या कायमस्वरूपी स्वरूपाच्या सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीतच काढता येतो आणि कुणाविरुद्ध तर घटनात्मक कायदेशीर पदावरील सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीतच काढता येतो कुणाविरुद्ध काढता येत नाही तर मंत्रीपद किंवा खासगी कार्यालयाच्या विरुद्ध काढता येत नाही थोडंसं मी फास्ट वाचून दाखवलं पण ह्या गोष्टी तुम्ही नंतर वाचून घ्या आणि लक्षात ठेवा त्याच्यावरती प्रश्न आला तर चुकायला नको सहावा आपला प्रश्न आहे की डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलं तर मित्रांनो कलम बत्तीसला त्यांनी आत्मा म्हटलं होतं आंबेडकरांनी कलम बत्तीसला भारतीय संविधानाचा आत्मा मानलेला आहे हा डॉक्टर आंबेडकरांनी भाग तीनचा उल्लेख सर्वाधिक टीकात्मक भाग असा केलेला आहे भाग चार नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आणि भाग तीन म्हणजे आपल्या मूलभूत हक्काला काय म्हंटल सर्वाधिक टिकात्मक भाग म्हटलं आणि भाग चार ला नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे मार्गदर्शक तत्वाला सर्वोच्च न्यायालयाच्या मते कलम बत्तीस हे घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य असल्याचं घोषित आहे बघा कलम बत्तीस कलम बत्तीस हाच एक मूलभूत हक्क आहे ज्या अंतर्गत आपण मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास कलम बत्तीस अंतर्गत आपण सर्वोच्च न्यायालयाद्वारे हे पुन्हा प्राप्त करता येतात त्यासाठी सर्वोच्च न्यायालय वेगळे प्राधिले काढत असते आता बघा सातवा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या कारणात सौ राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आ, कलम एकोण एकुन, एकोणास एक वाजवी बंधने घालू शकते तर मित्रांनो बघा त्यामध्ये न्यायालयाचा अवमान केला तर घालू शकते बंधन अल्पसंख्याकाचं संरक्षण येईल का तर नाही सी आहे परदेशांशी मित्रत्वाचे संबंध हे पण येईल डी आहे भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व जर याला बाधा येत असेल तर याच्या सुद्धा विरोधी काढू शकतं आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता याच्या विरुद्ध काढेल फक्त अल्पसंख्याकाचं संरक्षण त्याच्यामध्ये येणार नाही बघा कलम एकोणास दोन अंतर्गत राज्यसंस्था नागरिकांच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खालील बंधने आणू शकते मग त्यामध्ये सार्वभौमत्व आणि एकात्मता देशाची सुरक्षा सार्वजनिक सुव्यवस्था परदेशी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध असेल असभ्यता किंवा नैतिकतेचा विषय असेल चरित्र हनन झाला असेल गुन्ह्यास प्रोत्साहन करीत असाल किंवा न्यायालयाचा अवमान झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुमचं बंधन येऊ शकतं वरीलप्रमाणे खाली स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा फक्त वरील क्रमांक दिलेला नाही त्यावरून समजून घ्या बघा आता संघटनेचं स्वातंत्र्य यावरून बंधन तुम्हाला सार्वभौमत्व आणि एकात्मतावर येईल तीन नंबरचं सा सार्वजनिक सुव्यवस्थावर येईल आणि पाचवं आहे असभ्यता आणि नैतिकतेवर येईल एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य मग त्यामध्ये सार्वभौमत्व चा आणि एकात्मता चा तुम्हाला बघावं लागेल आणि सार्वजनिक सुव्यवस्था याचा विचार करून एकत्र जमणं त्याच्यावरती बंधन घेऊ शकतं पर्याप्त मर्यादा काय आहेत हे लक्षात ठेवा मुक्त संचाराचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे पण मित्रांनो त्यामध्ये पण सामान्य जनतेचं हित एखाद्या अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचं संरक्षण लक्षात घेऊन वास्तव्याचं स्वातंत्र्य आहे पण सामान्य जनतेचं हित आणि एखाद्या अनुसूचित जमाताच्या अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचं संरक्षण विचारात घेतलं जाईल व्यवसायाचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण व्यावसायिक किंवा तांत्रिक पात्रता अनैतिक व्यवसाय किंवा घातक व्यवसाय जर असेल तर त्या ठिकाणी मर्यादा येऊ शकतात नंतर आहे बघा आठवा प्रश्न की मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तर मित्रांनो खाजगी अधिकार म्हटलं तर जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार बघा कलम एकवीस कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कलम एकवीस कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे व्यक्तिगत किंवा जीवित स्वातंत्र्य यांपासून वंचित केले जाणार नाही हा अधिकार भारतीय व परदेशी नागरिक दोघांनाही उपलब्ध आहे कलम एकवीस ची व्याप्ती सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांच्या माध्यमातून आणलेली आहे बघा मग त्यामध्ये सुभाष कुमार विरुद्ध बिहार एकोणीसशे ब्याण्णव प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार बघा सुभाष कुमार एकोणीसशे ब्याण्णव सुभाष कुमार एकोणीसशे ब्याण्णव लक्षात ठेवा प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार नंतर आहे रामशरण भारत सरकार रामशरण विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे एकोणनव्वद अन्न कपडा योग्य पर्यावरणाचा अधिकार हिमाचल प्रदेश विरुद्ध उमेद राम शर्मा एकोणीसशे शहाऐंशी डोंगराळ भागातील नागरिकांना रस्त्याच्या वापराचा अधिकार मोहिनी जैन एकोणीसशे ब्याण्णव शिक्षणाचा अधिकार सतवंत सिंग विदेश गमनाचा हक्क उमेद राम शर्मा डोंगराळ भागातील नागरिकांना रस्त्याच्या वापराचा अधिकार हुसेन आरा बिहार राज्य मोहब्बत कायदेविषयक सहाय्य प्राप्त करण्याचा हक्क पुट्टा स्वामी भा, विरुद्ध भारत सरकार आहे खाजगीपणाचा हक्क रुदल शहा विरुद्ध बिहार राज्य प्रकरण बेकायदेशीर विरुद्ध नुकसान भरपाई मित्रांनो जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण यात खालील हक्काची ओळख जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने करून दिलेली आहे मग त्यामध्ये सार्वजनिक फाशी विरुद्धचा हक्क आहे खाजगीपणाचा अधिकार आहे परदेश गमनाचा अधिकार माहितीचा हक्क उपजीविकेचा हक्क मोफत कायद्याचा कायद्याच्या मदतीचा हक्क आणि सातवा आहे चांगले आरोग्याचा अधिकार हे दिला आहे कलम एकवीस हे मूलभूत हक्कांचं हृदय आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे प्रश्न येऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमाला मूलभूत हक्कांचं हृदय म्हटलं तर कलम एकवीस आहे कलम एकवीस हे आणीबाणीच्या काळातही निलंबित करता येत नाही चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये सांगितलेलं आहे चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी झाली मला आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता बघा कलम एकवीसशी संबंधित तीन खटले आहेत कलम एकवीसशी संबंधित तीन खटले तिन्ही खटले लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिला आहे की गोपालन खटला एकोणीसशे नंतर मनका गांधी खटला आहे बघा मनेका गांधी खटला एकोणीसशे अठ्याहत्तर आणि उन्नी कृष्णन वर्सेस आंध्र प्रदेश खटला एकोणीसशे त्र्याण्णव मित्रांनो सगळ्यात पहिला गोपालन खटला एकोणीसशे पन्नासने काय सांगितलं तर मित्रांनो गोपालन खटला एकोणीसशे पन्नास मध्ये कलम एकवीसचा संकुचित अर्थ लावला गेला हा हा हक्क जो आहे तो केवळ असंगत कार्यकारी कृती विरुद्ध उपलब्ध पण कायदेकारी कृती विरुद्ध नाही फक्त असंगत कार्यकारी कृतीच्या विरुद्ध असेल कायदेकारी कृती विरुद्ध नसेल वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ व्यक्तीच्या शरीराचं स्वातंत्र्य असं गोपालन खटला एकोणीशे पन्नास मध्ये सांगितलं अमेरिकेप्रमाणे कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू नाही असं सांगितलं नंतर मेनका गांधी खटला एकोणीसशे मध्ये व्यापक अर्थ लावला असंगत कार्यकारी कृतीसोबतच कायदेकारी कृतीविरुद्ध हा हक्क हक उपलब्ध आहे असं सांगितलं मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार कायद्याची उचित प्रक्रिया युएसए हे तत्व या कल कलमाला लागू करण्यात आलं आणि उन्नी कृष्णन वसेस आंध्र प्रदेश खटला कलम एकवीस ची व्याप्ती आणखी वाढवून त्यामध्ये मग जगण्याच्या हक्कामध्ये बघा जगण्याच्या हक्कात शिक्षणाचा हक्कही समाविष्ट केला यानुसार एकवीस ए जो आहे तो समाविष्ट करण्यात आला कशानुसार उन्नी कृष्णन वसेस आंध्र प्रदेश खटला एकोणीसशे त्र्याण्णव नुसार एकवीस ए मुळे शिक्षणाचा हक्क आता मूलभूत हक्क बनलेला आहे मित्रांनो इच्छा मरण किंवा दयामरण अरुणा शानबाग बाग प्रकरणामध्ये एस ने थेट वा प्रत्यक्ष इच्छा मरणाला अनुमती न देता अप्रत्यक्ष इच्छा मरणाला अनुमती दिली आहे आणि खाजगीपणाचा हक्क हा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे हे लक्षात ठेवा आता नववा प्रश्न आपला आहे की परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क आणि त्या संदर्भातील घटनेतील राज्य कलम जे आहेत ते त्या ठिकाणी त्याच्या जोड्या लावा मित्रांनो समानता म्हटलं की कलम चौदा येईल जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आता यामध्ये आपण आताच बघितलं ना कलम किती आहे जीवित आणि एकवीस आहे ते पुढच्या पेजवरती आहे बघा पुढच्या स्लाइडमध्ये पण हे तीन आता धार्मिक स्वातंत्र्य कलम पंचवीस येईल आणि कलम अठ्ठावीस काय आहे शैक्षणिक का संस्थामध्ये धार्मिक शिक्षण आता लक्ष द्या काही मूलभूत हक्क फक्त भारतीयांनाच उपलब्ध आहेत आणि काही बाकीचे जे आहेत ते भारतीय आणि नागरिक भारतीय नागरिक आणि परकीयांना दोघांना आहेत पण आता लक्ष द्या परकीय नागरिकांना उपलब्ध असणारे ना कोणते चौदा सतरा अठरा वीस एकवीस एकवीस ए बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि बत्तीस पण केवळ भारतीयांना उपलब्ध असणारे कोणते मग त्यामध्ये कलम पंधरा त्यामध्ये काय येतं धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्याला मनाई आहे कलम सोळा सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी कलम एकोणावीस सहा प्रकारची स्वातंत्र्याची तरतूद केलेली आहे मग त्यामध्ये आपल्याला भाषण करण्याचं आहे स्वातंत्र्य त्यानंतर बाहेर संचार करण्याचा आहे सभा स्थापन करण्याचा आहे संस्था स्थापन करण्याचा आहे सभा भरवण्याचा आहे या गोष्टी आहेत एकोणतीसवा आहे की अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण सर्व नागरिक गटाला असा उल्लेख आहे आणि तीसवा आहे की अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापनेचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे हा हक्क फक्त अल्पसंख्यांकांनाच उपलब्ध आहे मात्र कलम एकोणतीस मध्ये अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांक दोन्ही आहे हे लक्षात ठेवा आता बघा दहावा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत शिक्षण तर मित्रांनो ते आहे कलम एकवीस ए आता तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे यावरती प्रश्न तुम्हाला वारंवार दिसतील घटनादुरुस्ती सहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोन नुसार घटनेच्या तीन भागामध्ये बदल करण्यात आला होता मित्रांनो त्यामध्ये भाग तीन भाग चार आणि भाग ए आता लक्ष द्या भाग तीन मध्ये काय बदल केला तर मित्रांनो घटना दोन हजार दोन नुसार भाग तीन मध्ये झालेला बदल काय तर कलम एकवीस ए जे आहे ते समाविष्ट करण्यात आलं कलम एकवीस ए हा शिक्षणाचा हक्क आहे राज्य संस्था बघा राज्य संस्था आहे हे लक्षात ठेवा इथं पाल पालक नाही राज्य संस्था काय करेल सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत आणि अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल या कलमानं प्राथमिक शिक्षण एक मूलभूत हक्क बन बनवलेलं आहे आणि यानुसार प्राथमिक शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊचा आहे आणि त्याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार दहा पासून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणाने झाली असे होण्याची पहिलीच वेळ आहे आणि या कायद्याने जगातील एकशे पस्तीस देशांच्या त्या ठिकाणी तर यादीमध्ये भारताचाही समावेश झालेला आहे हे लक्षात ठेवा आता काय या संशिवी घटनादृष्टी दोन हजार दोन नुसार भाग तीन मध्ये कलम ए जो समाविष्ट झाला तर तो शिक्षण हक्क कायदा कधीचा आहे दोन हजार नऊचा आहे अंमल कधी झाला तर त्याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार दहाला ला झाला मनमोहन सिंग यांच्या भाषणाने भाग चार मध्ये भाग चार आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व मग चार मध्ये कलम पंचेचाळीस ची वर्डिंग चेंज केली म्हणजे शब्दाची रचना चेंज केली नवीन कलम टाकलं नाही बघा काय चेंज केलं सहा वर्षाच्या खालील बालकांचं संगोपन आणि शिक्षणाची तरतूद राज्य संस्था करेल सहा वर्षाखालील बालकांचं संगोपन आणि शिक्षणाची तरतूद कोण करेल राज्य संस्था करेल आणि हे एक मार्गदर्शक तत्व आहे म्हणून राज्यसंस्थेवर बंधनकारक नाही हे लक्षात ठेवा यापूर्वी कलम पंचेचाळीस मध्ये घटना लागू झाल्यापासून दहा वर्षाच्या आत प्राथमिक शिक्षण मोफत आणि अनिवार्य उपलब्ध करून दिलं जाईल असं होतं पण आता वर्डिंग चेंज करून सहा वर्षाखालील असं केलेलं आहे भाग चार म्हणजे मूलभूत कर्तव्य पूर्वी दहा मूलभूत कर्तव्य होती आता अकरावं ऍड केलं त्यामध्ये अकरावे कोणतं तर कलम अकरावं के ऍड केलेला आहे जो जन्मदाचा असेल म्हणजे जो पालक असेल त्याने आपल्या अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आणि मूलभूत कर्तव्य ही न्याय प्रविष्ट नाहीत हे लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्य केवळ नागरिकांनाच बंधनकारक आहेत परकीयांना नाही हे पण लक्षात ठेवा आता बघा आपला प्रश्न आहे अकरावा प्रश्न कायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही त्या बाबतीत घटना घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत खालीलपैकी कोणते कलम चौदाला अपवाद आहेत असं विचारले आणि चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत पहिला आहे मित्रांनो भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष आहेत बरोबर कलम चौदा ला अपवाद आहे ही गोष्ट पहिला त्या ठिकाणी ऑप्शन बरोबर आहे दुसरं आहे की संसद सदस्य आणि राज्याचे विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेमध्ये अथवा राज्य विधिमंडळामध्ये केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयामध्ये खटला चालवता येत नाही हे पण बरोबर आणि अशी आहे की परदेशी दूत आणि राजनीती तज्ज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत अविशेष हक्क त्या ठिकाणी नाही तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहे तर मित्रांनो दोन्ही दाव्याबाबत आहे त्यामुळे चुकीचं आहे आणि डी आहे की अनुच्छेद एकतीस सी म्हणजे कलम एकतीस सी हा अनुच्छेद चौदाला अपवाद आहे का आ, तर हे सुद्धा अपवाद आहे ए बी डी बरोबर आहे त्यामुळे चौथा ऑप्शन बरोबर असेल आता याचं एकदम योग्य स्पष्टीकरण आपण बघू म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही आता स्पष्टीकरण बघा मित्रांनो पर्याय एक मध्ये काय दिलं होतं कलम तीनशे एकसष्ट अंतर्गत राष्ट्रपती आणि राज्यपालास काय आहे विशेष हक्क अधिकार आहेत कोणत्या कलमानुसार आहे तर राज्यपाल आणि राष्ट्रपतीला कलम तीनशे एकसष्ट नुसार विशेष हक्क देण्यात आले आहे बी मध्ये काय होतं संसद सदस्यामध्ये बघा संसद सदस्यास कलम एकशे पाच एकशे अन्वये उपलब्ध आहेत काय उपलब्ध विशेष हक्क आणि विधीमंडळ सदस्याला कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये उपलब्ध आहेत कलम तीनशे एकसष्ट नुसार राष्ट्रपती राज्यपालाला विशेष हक्क कलम एकशे पाच नुसार संसदेतल्या सदस्याला आणि कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार विधिमंडळ सदस्याला विशेष हक्क आहेत आता बघा कलम तीनशे एकसष्ट ये संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजाचं यथायोग्य वृत्त हे वृत्तमानपत्रामध्ये अप्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही तीनशे एकसष्ट ए नुसार हे दिलेलं आहे आणि पर्याय सी होता की कि परकीय सार्वभौम राजदूत यांच्या बरोबर युनो व तिच्या अभिकरणांना पण दिवाणी व फौजदारी या दोन्ही कार्यवाही पासून संरक्षण प्राप्त आहे आणि ते फक्त दिवाणी दिलं होतं लक्षात घ्या प्रश्नामध्ये केवळ दिवाणी बाबत होतं त्यामुळे ते चुकीचं आहे पर्याय डी बघा कलम एकतीस सी हे कलम एकोणचाळीस बी न, एक आणि एकोणचाळीस सी मधील मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणी चौदा आणि एकोणवीस चे उल्लंघन करते म्हणून आव्हान दिले जाऊ शकणार नाही पुन्हा एक रिपीट करते कलम एकतीस सी हे कलम एकोण एकोणचाळीस बी आणि एकोणचाळीस सी मधील मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठीच्या केलेल्या संसदीय कायद्यांना हे कलम चौदा व एकोणावीस चे उल्लंघन करते म्हणून आव्हान दिलं जाणार नाही कारण कलम एकोणचाळीस बी आणि एकोणचाळीस सी यातून सामूहिक हित संरक्षित केलं जातं तर कलम चौदा आणि एकोणावीस यातून वैयक्तिक व्यक्तीचं हित जे आहे ते संरक्षित केलं जातं इतर बघितलं तर कायद्यासमोर समानता ही संकल्पना आपण ब्रिटनच्या घटनेकडून घेतलेली आहे कायद्याचे समान संरक्षण आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे आणि कायद्यासमोर समानता हे कायद्याचं राज्य याचे दुसरे तत्व आहे हे लक्षात ठेवा आता आपला बारावा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाचा मूलभूत हक्क नाही तर मित्रांनो आता मूलभूत हक्कामध्ये समतेचा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा पण आहे आता समतेचा हक्क म्हणजे कलम चौदा ते 8… अठरा स्वातंत्र्याचा कलम एकोणास आहे एकोणास ते बावीस आणि धार्मिक स्वातंत्र्याचा म्हणजे कलम पंचवीस ते अठ्ठावीस पण मालमत्तेचा हक्क त्याच्यामध्ये येणार नाही बघा मालमत्तेचा हक्क आता मूलभूत हक्क राहिलेला नाही चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे द्वारे कायदेशीर हक्क तो बनलेला आहे मालमत्तेचा हक्क बघा कलम चौवेचाळीस वी घटनादुरुस्ती एकोणीसशे द्वारे कायदेशीर हक्क बनला कलम एकतीस व कलम एकतीस आणि एकोणावीस एक एफ वगळले तर तो भाग बारा प्रकरण चार आणि कलम तीनशे ए अंतर्गत त्या ठिकाणी कायदेशीर हक्क बनलेला आहे संपत्तीचा हक्क हा काही संविधानांच्या मूलभूत संरचनेचा भाग आता राहिलेला नाही आणि बघा पूर्वी जम्मू काश्मीर राज्यामध्ये पण आता तीनशे सत्तर रद्द केलेला आहे मूलभूत हक्क होता आ, कलम तीस एक मधील हक्क रद्द निर्बंधित न होता म्हणजे पहिले जम्मू काश्मीर राज्य राज्यामध्ये तो मूलभूत हक्क होता पण आता आता हे लक्षात ठेवा की काढून टाकण्यात आलेला आहे अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्थाच्या संपत्तीचे सक्तीने ग्रहण करण्यात आलेले आहे असल्यास त्यांना भरपाईची रक्कम जी आहे ती द्यावी लागेल काय अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्थाच्या संपत्तीचं जर सक्तीने ग्रहण करण्यात आलं तर, तर त्यांना भरपाईची रक्कम द्यावी लागेल तेरावा आपला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपापासून हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते तर काय विचारलंय खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेप जो आहे त्याच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते तर मित्रांनो ते आहे कलम बत्तीस मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत म्हणजेच त्याचं उल्लंघन जर झालं तर कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाद्वारे हक्क पुन्हा मिळवणं हाच एक मूलभूत हक्क आहे आणि कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयाद्वारेही मिळवता येतं पण तो मूलभूत हक्क नाही तर तो कायदेशीर हक्क आहे उत्प्रेषण रीट किंवा आदेशित करता येते बघा जेथे प्रथम दर्शनी नव्हे तर द्वितीय दर्शनी चूक किंवा गल्लत असेल तर त्या ठिकाणी काय होतं प्रतिषेध प्रथम दर्शनी असते तर ते लक्षात ठेवा तेव्हा रीट जे आहे आदेश जो आहे तो जारी करता येतो जेथे कायदेशीर चूक किंवा गल्लत झाली असेल जेथे नैसर्गिक तत्वांचा भंग झाला असेल जेथे अधिकार क्षेत्र वापरण्यात चूक किंवा गल्लत झाली असेल आता लक्ष द्या कलम बत्तीस मध्ये आणि कलम दोनशे सव्वीस मध्ये नक्की काय फरक आहे आपण आतापर्यंत बघत आलो कलम बत्तीस नुसार सुप्रीम कोर्टात जाणं मूलभूत हक्क आहे कलम दोनशे सव्वीस नुसार जाणं मूलभूत हक्क नाही पण आपण जाऊ शकतो मग हे नक्की काय याच्यात काय बदल आहे काय फरक काय नक्की ते आता समजून घ्या बघा कलम बत्तीस म्हणजे काय घट कलम बत्तीस अंतर्गत आपल्याला घटनात्मक उपाययोजनाचा हक्क आहे मग मित्रांनो कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालय कलम बत्तीस अंतर्गत फक्त मूलभूत हक्कांच्या उल्लंघना संदर्भातच प्राधिलेख काढते कारण कलम बत्तीस हाच एक मूलभूत हक्क आहे कारण आपल्याला माहिती भाग तीन थी मध्ये कलम बारा पासून पस्तीस पर्यंत काय आहे मूलभूत हक्क आहे मग मित्रांनो बत्तीस हा आपला मूलभूत हक्क येईल बरोबर आता बघा मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी बाबत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र प्रारंभिक आहे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी बाबत सर्वोच्च न्यायालय म्हणजे आपलं सुप्रीम कोर्टचे अधिकार क्षेत्र कसं आहे प्रारंभिक आहे मात्र असमावेशक नाही कारण उच्च न्यायालयाला पण आहे आणि कलम बत्तीसचं वर्णन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा केलेला आहे हे लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाने कलम बत्तीस घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य असल्याचं घोषित केलं खाजगी व्यक्तीविरुद्ध घटनात्मक उपाययोजना उपलब्ध नाही केवळ साधारण कायदेशीर उपाययोजना आहे आता कलम दोनशे सव्वीस कलम दोनशे सव्वीस अंतर्गत मूलभूत हक्क आणि इतर कायदेशीर हक्कांचं उल्लंघन झाल्यासही उच्च न्यायालय प्राधिलेख काढू शकते म्हणून प्राधिलेख काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाला व्यापक आहे असं म्हटलं जातं उच्च न्यायालयाचा पण प्रारंभिक आहे आणि समावेशक आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचा कसा होता प्रारंभिक होता पण असमावेशक होता असमावेशक नाही असं सांगितलं होतं तर याचा पण प्रारंभिक आहे आणि असमावेशक आहे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी केवळ कलकत्ता बॉम्बे मद्रास उच्च न्यायालयानाच प्राधिलेख काढण्याचा अधिकार होता एकोणीसशे पन्नासच्या पहिले कोणाकोणाला होता कलकत्ता बॉम्बे मद्रासला एकोणीसशे पन्नास नंतर सगळ्यांना उच्च न्यायालयाला प्राधिक काढणे हे का ऐच्छिक आहे सर्वोच्च न्यायालयाला अनिवार्य आहे हे लक्षात ठेवा नंतर आता चौदावा प्रश्न आपला आहे की भारताच्या राज्यघटनेच्या डॅश डॅश भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतुदी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो मूलभूत हक्क कलम सॉरी भाग तीन मध्ये आहे तर तिसरा ऑप्शन बरोबर असेल बघा मूलभूत हक्क भाग तीन कलम बारा ते पस्तीस पर्यंत आहेत युएसएच्या घटनेतून त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे म्हणजे अमेरिकेच्या घटनेतून घटनेचा कार्टा म्हणून उल्लेख आहे पण उडच्या खलिताला अठराशे चोपन्न मध्ये शिक्षणाचा कार्टा म्हणतात सर्वात टीकात्मक भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेला आहे दुसऱ्या महायुद्धानंतर चीन जपान कॅनडा आणि म्यानमार यासारख्या अनेक देशांनी राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केला कोणत्या कोणत्या देशांनी चीन जपान कॅनडा आणि म्यानमार दहा डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याचा जाहीरनामा जाहीर झाला बघा दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मानवी हक्कांचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे मानवी हक्कांचा जाहीरनामा जोड्याला आम्हाला प्रश्न आला तर दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पंधरावा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीच्या अन्वये सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्क मानला आहे तर मित्रांनो ती घटनादृष्टी आहे सहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोन तर मित्रांनो सहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोन नुसार आपण बघितलं भाग तीन मध्ये कलम एकवीस एक ए शिक्षणाचा हक्क जो आहे कलम एकवीस ए शिक्षणाचा हक्क जो आहे मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला आणि त्यामध्ये सहा ते चौदा वयोगाटातील बालकांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची प्राथमिक शिक्षणाची तरतूद आहे आता आपला या टॉपिक वरती विचारलेले पंधरा प्रश्न आपण एकदम डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत आता आपण या ठिकाणी काय समजून घेणार आहोत तर महत्वाची माहिती मित्रांनो खूप महत्वाची माहिती म्हणजे त्याच्यामध्ये आपले भरपूर गोष्टी आता कवर होतील आपले कलम सुद्धा आपण एंडिंगला बघणार आहोत तर आता बघा महत्वाच्या माहितीमध्ये काय दिलंय तर भारतीय संविधानाच्या कलम पंधरा पंचवीस आणि चौरेचाळीस नुसार भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट होते कोणकोणत्या कलमातून प्रकट होतं कलम पंधरा कलम पंचवीस आणि कलम त्या ठिकाणी चौरेचाळीस कलम चोवीस काय आहे तर मित्रांनो कलम चोवीस आहे कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास बंदी आता मग त्यामध्ये काही कायदे आहेत बाल रोजगार कायदा एकोणीसशे अडुतीस कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस खान कायदा एकोणीसशे बावन व्यापारी जहाजूक जहाज वाहतूक कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न बिडी आणि सिगरेट कामगार कायदा एकोणीसशे सहासष्ट बाल कामगार कायदा एकोणीसशे शहाऐंशी कलम तेवीस मध्ये मानवा माणसांचा अपव्यापार आणि वेटबिगारी करण्यास मनाई आहे आणि त्यानुसार कायदे आहेत किमान मजुरी कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस बंधक कामगार व्यवस्था एकोणीसशे श्याहत्तर समान पगार कायदा एकोणीसशे श्याहत्तर आणि अनैतिक व्यापारी एकोणीशे छप्पन संविधानानुसार बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेमध्ये अनुच्छेद म्हणजे कलम एकोणास एकवीस बावीस अंतर्गत हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो कोणत्या कोणत्या कलमाच्या कलम एकोणावीस एकवीस आणि बावीस सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुले कलम पंधरा दोन मध्ये राष्ट्रीय आणीबाणी काळामध्ये मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार राष्ट्रपती रद्द किंवा निलंबित करू शकतात आणि त्यानंतर आता काही महत्वाची माहिती त्यामध्ये आता बघा कलम तेराला न्यायालयाने डॉक्टरी ऑफ सेव्हरेबिलिटी असं त्या ठिकाणी लागू केलेली आहे म्हणजे संपूर्ण कायदा रद्द न करता त्यातील जो भाग मूलभूत हक्कांशी म्हणजे संबंधित नाही विसंगत आहे तेवढंच रद्द करणं इतर वैद्य ठरवणं कलम बत्तीस अंतर्गत दोन संकल्पना अवलंबल्या जातात त्यामध्ये एक आहे रेस जुडी काटा आणि दुसरा आहे त्या ठिकाणी स्टँडिंग आता बघा रेस जुडीकाटा म्हणजे काय या लॅटिन शब्दाचा अर्थ होतो पूर्ण निर्णय ही संकल्पना प्राधिलेखांच्या कार्यवाहीला देखील लागू आहे या अंतर्गत पक्षकार वारंवार न्यायालयाकडे एकाच विषयाबाबत दाद मागू शकत नाही दो, कलम दोनशे सव्वीस ही दोनशे ला दो सुद्धा हा रेस ज्युडीकाठा लागू आहे आणि लोक म्हणजे काय तर म्हणजे जिच्यावर अन्याय झाला आहे अशा व्यक्तीनेच न्यायालयाकडे दाद मागण मागायला पाहिजे असं लोक त्यांनी म्हणजे आता मूलभूत हक्क जो आहे मित्रांनो राजकीय लोकशाहीला प्रोत्साहित करतात मूलभूत हक्क स्थितीशील नसून गतीशील आहेत हे लक्षात ठेवा भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी दिलेल्या आहेत तर युएसएच्या संविधानामध्ये तरतुदी दिलेल्या नाहीत माहितीचा अधिकार हा मूलभूत हक्क नाही हे लक्षात ठेवा माहितीचा अधिकार हा त्या ठिकाणी मूलभूत अधिकार नाही इंग्लंडचे हक्क विधेयक अमेरिकेचे हक्क विधेयक फ्रान्सच्या मानवी हक्कांच्या घोषणेसह अनेक स्रोतांमध्ये भारतीय मूलभूत हक्कांचं मूळ सापडतं खाजगी व्यक्तीविरुद्ध उपलब्ध असणारे मूलभूत हक्क कोणते कलम पंधरा दोन दुकाने सार्वजनिक उपहार ग्रहे आणि सार्वजनिक ठिकाणे प्रवेश कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करणं कलम अठरा तीन कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब न स्वीकारणं कलम तेवीस माणसांचा अपव्यापार आणि वेटबिगारी यांना त्या ठिकाणी मनाई कलम चोवीस कारखाने आणि इत्यादी ठिकाणी बालकांना कामास ठेवण्यास मनाई काही मूलभूत हक्क आणीबाणीमध्ये निलंबित होत नाही ते कोणते कलम एको वीस आणि एकवीस बघा कलम एक वीस एकवीस हे एक कोणत्याही कारणाने लावलेल्या आणीबाणीमध्ये निलंबित होत नाहीत तर कलम एकोणावीस मात्र केवळ युद्ध आणि बाह्य आक्रमण या कारणावरून लावलेल्या आणीबाणीमध्ये निलंबित होतात कलम वीस एकवीस कोणत्याच याच्यामध्ये निलंबित होणार नाहीत आणि कलम एकोणावीस होणार पण ते कोणत्या काळामध्ये युद्ध आणि बाह्य आक्रमण या बाब या कारणावरून लावलेल्या आणीबाणीमध्ये निलंबित होतात आता मार्शल लॉ आणि राष्ट्रीय आणीबाणी यामध्ये काय फरक आहे तर मित्रांनो मार्शल लॉ म्हणजे मार्शल लॉ मध्ये शासन आणि सामान्य कायदा न्यायालय तहकूब होतात मार्शल लॉ मध्ये काय होतं शासन आणि सामान्य कायदा न्यायालय जे आहेत ते तहकूब होतात मार्शल लॉचा परिणाम केवळ मूलभूत हक्कावर होतो हे लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय आणीबाणीमध्ये शासन आणि सामान्य कायदा न्यायालय कार्यरत असतात राष्ट्रीय आणीबाणीचा परिणाम हा केवळ मूलभूत हक्कावरच होत नाही तर त्यामुळे केंद्र राज्य संबंध केंद्र राज्यातील महसूल आणि विधीविषयक अधिकारांचं वाटप आणि संसदेची कालमर्यादा यावर सुद्धा परिणाम होतो आता मार्शल लॉ मध्ये कोणत्याही कारणाने मोडगैस आलेली कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापितासाठी स्ता, मार्शल लॉ घोषित करतात तर राष्ट्रीय आणीबाणी केवळ तीनच आधारावर घोषित करता येतील एक म्हणजे युद्ध दुसरं परकीय आक्रमण आणि तिसरं सशस्त्र बंडल आता बघा मार्शल लॉ मार्शल लॉ देशाचा विशिष्ट क्षेत्रातच लावला जाऊ शकतो तर राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या कोणत्याही एका भागासाठी लावली जाऊ शकते त्यानंतर मार्शल लॉ बाबत घटने राज्यघटनेमध्ये कोणतीही विशिष्ट तरतूद नसून ही बाब सूचित आहे तर राष्ट्रीय आणीबाणी मध्ये घटनेत सविस्तर तरतूद आहे कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठच्या च्या दरम्यान करण्यात आलेली आहे तर आता बघा कलम पंधरा पाच आय आय टी आणि आय एम एस सर्व केंद्रीय व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ुसार त्र्यानवी घटनादृष्टी दोन हजार पाच नुसार कलम पंधरा पाच लक्षात ठेवा कलम पंधरा पाच 93 घटनादृष्टी दोन हजार पाच पहिला मागास वर्गीय आयोग जो आहे तो एकोणीसशे त्रेपन्नचा आहे काका काळेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन आणि दुसरा मागासवर्गीय आयोग एकोणऐंशी चा आहे आणि तो बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आहे लक्षात ठेवा पहिला एकोणीसशे त्रेपन्न दुसरा एकोणीशे त्या ठिकाणी एकोणऐंशी पहिला काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली बघा कलम सोळा कलम सोळाचार्य मध्ये सत्त्या सत्याहत्तरवी दुरुस्ती एकोणीशे पंच्याण्णव ने समाविष्ट करण्यात आला पदोन्नतीमध्ये एस सी एस टीला आरक्षण बघा एससी एस टीला पदोन्नतीमध्ये आरक्षण कोणत्या घटनादृष्टीनुसार सत्याहत्तरवी घटनादृष्टी एकोणीसशे पंच्याण्णव नुसार आणि कलम सोळा चारी आता कलम सोळा चार बी एक्क्याऐंशीवी वी घटनादृष्टी दोन हजार बघा कलम सोळा चार बी एक्याऐंशी एक घटना तर वी घटनादृष्टी दोन हजार अनुशेषाची मर्यादा संपवली आता मूलभूत हक्क कलम चौदा ते अठरा समानतेचा हक्क त्यानंतर एकोणावीस ते बावीस स्वातंत्र्याचा हक्क तेवीस ते चोवीस शोषणाविरुद्ध हक्क पंचवीस ते अठ्ठावीस धर्म स्वातंत्र्याचा हक्क एकोणावीस ते तीस सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क घटनात्मक उपायांचा अधिकार कलम बत्तीस आता बघा घटना दुरुस्ती दोन हजार अकरा अन्वये सहकारी संस्था स्थापनेचा मूलभूत हक्क कलम एकोणास एक सी अन्वये प्राप्त झाला मधु विरुद्ध बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील एकोणीसशे शहाण्णवच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की असिड ही मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यासाठी आवश्यक असणारी योजना आहे सच्चर समिती मुस्लिम धर्माशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा आणि ओबीसी चळवळीशी संबंधित मंडल आयोगा ओबीसी चळवळी मंडल आयोगामध्ये आणि सच्चर समिती मुस्लिम धर्माशी संबंधित आहे आता महत्वाच्या माहितीमध्ये काही गोष्टी इथे कवर होतील तुमच्या बघा तर लक्ष द्या पहिली दुरुस्ती एकोणीसशे एक्कावन्न नववी अनुसूची समाविष्ट करण्यात आली पहिली घटनादृष्टी एकोणासशे एक्कावन्न ची नववी अणुसूची समाविष्ट करण्यात आली जमीन सुधारणाविषयीची तरतुदी आहेत एकोण एकोणसाठवी घटनादुरुस्ती पंजाबमध्ये आणीबाणी आणि बासष्टवी घटनादृष्टी एस सी एस टी साठी आरक्षण एकोणसाठवी घटनादुरुस्ती पंजाबमध्ये आणीबाणी बासष्टवी घटनादृष्टी एस सी एस टी साठी आरक्षण एकशे आठवी घटनादुरुस्ती दोन हजार आठचं विधेयक कशासाठी तर लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश राखीव जागे एकशे आठवी घटनादुरुस्ती दोन हजार आठ आहे लक्षात ठेवा राज्यसभेमध्ये मंजूर कधी झालं नऊ मार्च दोन हजार दहा ला पण लोकसभेमध्ये मतदानच झालं नाही आणि पंधराव्या लोकसभा विसर्जनानंतर रद्द झालं पंच्याहत्तरवी घटनादुरुस्तीनुसार राज्यस्तरीय भाडे न्याय न्यायसंस्थापना एकशे तीनवी घटनादुरुस्ती दोन हजार एकोणावीस लक्ष द्या एकशे तीनवी घटनादुरुस्ती एकोणीशे सॉरी एकशे तीनवी घटनादृष्टी दोन हजार एकोणावीस यानुसार कलम पंधरा सहा आणि सोळा सहा समाविष्ट करण्यात आलं आर्थिक मागास यांना दहा टक्के आरक्षण कलम पंधरा सहा आणि सोळा सहा एकशे तीनवी घटनादृष्टी दोन हजार एकोणावीस आणि त्या ठिकाणी आर्थिक मागास वर्गीयांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद एकशे चारवी घटनादृष्टी त्यानुसार एकशे सव्वीसवा घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार एकोणावीस आणि याद्वारे एस सी एस टी यांचे लोकसभा आणि विधानसभेतील आरक्षण दोन हजार तीस पर्यंत वाढवण्यात आलं परंतु अँग्लो इंडियन यांचंवरील आरक्षण मात्र रद्द करण्यात आलेलं आहे तर एकशे चारवी दुरुस्ती लक्षात ठेवा आणि त्यानुसार एकशे सव्वीसवी दुरुस्ती विधेयक दोन हजार एकोणावीस आता सगळ्या आपण गोष्टी कव्हर केल्या महत्वाची माहिती वगैरे सगळे गोष्टी आणि सगळे प्रश्न कव्हर केले पण आता आपल्याला करायचं आहे एका दृष्टीक्षेपामध्ये पूर्ण मूलभूत हक्क मूलभूत हक्काचे सगळे कलम आता आपल्याला इथे एकदम सविस्तर रित्या समजून घ्यायचे आहेत आणि याच वरती प्रश्न तुम्हाला जोड्या लावायला येतो किंवा मग आयोग्य जोडी ओळखा किंवा मग तुम्हाला डायरेक्टली क्रम लावायला सांगतात कल्म। तर आता लक्ष द्या मूलभूत हक्क नसणारे पण मूलभूत हक्कांशी संबंधित असणारी कलम तर कलमाची सुरुवात होती कलम बारा पासून मूलभूत हक्कामध्ये भाग तीन मूलभूत हक्क कलम बारा ते पस्तीस कलम बारा आहे राज्य संस्थेची व्याख्या दिलेली आहे यामध्ये संसद विधिमंडळ ग्राम प्रशासनाची संस्था म्हणजेच केंद्र राज्य संस्थांचे नियंत्रण व्यवस्थापन आर्थिक मदत मिळवणाऱ्या कोणत्याही संस्थेचा अभिकरणाचा समावेश यामध्ये होतो पण सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयांचा याच्यामध्ये समावेश होत नाही कलम बारामध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचा समावेश होत नाही हे लक्षात ठेवा कलम तेरा मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे कायदे नव्हे तर कायद्याची शक्ती प्राप्त अध्यादेश आदेश पोट नियम नियम नियमने अधिसूचना रूढी परिपाठ यांनाही न्यायालयामध्ये दे आव्हान देता येते आता आपले सुरू होतात खरे कलम कलम चौदा पासून बघा कलम चौदा कायद्यासमोर समानता आपण ब्रिटनकडून घेतलेला आहे नकारात्मक संकल्पना आहे कायद्यासमोर समानता नकारात्मक संकल्पना ब्रिटनकडून घेतली कायद्याचे समान संरक्षण युएसए कडून म्हणजे अमेरिकेकडून घेतलंय आणि ती सकारात्मक संकल्पना आहे नागरिक परकीय आणि कायदेशीर व्यक्तीलाही उपलब्ध आहे कलम पंधरा काय सांगते धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्याला मनाई आहे कलम सोळा सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करणं पण घटनेमध्ये कायद्यामध्ये अस्पृश्यता हा शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही आणि कलम अठरा आहे किताब नष्ट करणं कलम चौदा ते अठरा समानतेचा हक्क होता आता कलम एकोणास एक ते बावीस स्वातंत्र्याचे हक्क आहे कलम एकोणावीस जे आहे भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचं संरक्षण कलम वीस अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण कलम एकवीस जीवित आणि व्यक्तिगत यांचे स्वातंत्र्य त्यानंतर कलम एकवीस ए शिक्षणाचा हक्क आणि कलम बावीस अटक आणि स्थानबद्धते बाबतचं संरक्षण आहे स्थानबद्धता जास्तीत जास्त तीन महिने केली जाऊ शकते हे लक्षात ठेवा नंतर कलम तेवीस चोवीस शोषणाविरुद्ध हक्क आहे कलम तेवीस काय तर माणसांचा अपव्यापार आणि वेटबिगारी यांना मनाई आहे आणि कलम चोवीस कारखाने इत्यादीमध्ये धोक्याचं काम करण्याचं चौदा वर्षाखालील बालकांना मनाई धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस कलम पंचवीस आहे विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण किंवा आचरण आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य नंतर कलम सव्वीस धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था करण्याचं स्वातंत्र्य कलम सत्तावीस विशिष्ट धर्माच्या बाबतीत संवर्धन करता कर देण्याबाबचं स्वातंत्र्य आहे कलम अठ्ठावीस आहे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य आहे कलम एकोणतीस तीस आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस मध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण आहे सर्व नागरी गटांना उपलब्ध आहे कलम तीस शैक्षणिक संस्था स्थापनेचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा अल्पसंख्यांक वर्गाचा हक्क आहे आणि कलम एकोणतीस काय अल्पसंख्याक तसंच बहुसंख्यांक यांचं हितसंबंधाचं संरक्षण मूलभूत हक्कांना असलेले अपवाद आता लक्षात घ्या मूलभूत हक्कांना कोणकोणते अपवाद आहे तर मित्रांनो मूलभूत हक्काला अपवाद आहे कलम एकतीस ए बी सी आणि डी कलम एकतीस ए काय आहे तर संपत्तीचे मालमत्तेचे संपादन इत्यादी करिता तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्याप आहे व्या तर नंतर कलम एकतीस बी आहे विवक्षित अधिनियमांची कायद्यांची आणि विनिमयांची विधीग्राह्यता एकतीस सी आहे विवक्षित किंवा म्हणजेच विशिष्ट मार्गदर्शक तत्वे अंमलात आणणाऱ्या कायद्याची व्यावृत्ती म्हणजे बचाव करणं आणि कलम एकतीस डी रद्द झालेला आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम बत्तीस त्यानुसार प्राधिलेख आपल्याला काढल्या काढताना आपण बघतो देह उपस्थिती महादेश प्रतिबंध प्राकर्षण उत्प्रेषण आणि अधिकार किंवा अधिकार रुच्छा आणि इतर हक्क बघता कलम तेहतीस आता लक्षात द्या कलम तेहतीस चौतीस पस्तीस आपल्याला त्या ठिकाणी एकदम डिटेलमध्ये बघायचे आहेत कलम तेहतीस सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याला संसदे संसदेला अधिकार आहे काय कलम तेहतीस सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार कलम चौतीस लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध असेल कलम तेहतीस काय सांगतो सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार कलम चौतीस लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध येतील आणि कलम पस्तीस आहे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरिता कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे असं कलम पस्तीस मध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो आय होप की तुम्हाला लेक्चर आवडलं असेल आपण सगळे प्रश्न महत्वाची माहिती आणि सगळे कलम आपण या ठिकाणी सविस्तररित्या बघितलेले असेल तुम्ही या ठिकाणी रिव्हिजनसाठी तुम्हाला हे बेस्ट लेक्चर सिरीज आहे आय होप की तुम्हाला लेक्चर सिरीज आवडत असेल जास्त फास्ट होत असेल तर तसंही मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आता ऑलरेडी म्हणजे सिलेबस कव्हर असल्यामुळे थोडंसं मला वाटतं की मी फास्ट घेत आहे पण तुम्हाला जर वाटत असेल खूप अति फास्ट होत तर मला तसंही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा नेक्स्ट लेक्चरपासून आपण स्लो आपण आपली स्पीड जी आहे थोडीशी स्लो करू तर मित्रांनो तुम्हाला जर लेक्चर सिरीज आवडत असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून प्रत्येक का या लेक्चर सिरीजचा चा फायदा होईल आणि तुम्हाला तुमचा पेपरपर्यंत आपले सगळे लेक्चर जे आहेत ते कव्हर होतील मित्रांनो सगळेच टॉपिक आपले होत आलेले आहेत फक्त सायन्स पॉलिटी बाकी आहे त्यामुळे आता आपण थोडासा जोर धरलेला आहे वरती काल आपण तीन लेक्चर अपलोड केले आज आपले तीन लेक्चर येतील आणि आपण लवकरात लवकर पॉलिटी सुद्धा कव्हर करणार आहोत आणि एक मॅरेथॉन लेक्चर लासला येईल तर आज आपण इथेच थांबूया या लेक्चर सी आवडत असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा थँक्यू सो मच